बदलमध्ये धुण्या तर आता आपण बाहेर स्कूल बदलमध्ये धुण्याबद्दल माहिती बघूया. याची रचना मी तुम्हाला आकृतीमध्ये म्हणजे गुन्हे. आता याचा उपयोग कुठं आणि कसा केला जातो मित्रांनो हे बघूया आपण. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला कल्पना दिली होती की आपल्याला सुतारी काम, इलेक्ट्रिक काम, फिटर काम, कोणतेही काम करत असताना आपला भरपूर अवजार आहे, ते अवजार भरपूर आणि चांगल्या प्रकारे आणि प्रत्येक अवजार आपल्याला असल्यावर ॲवेलेबल असल्यावर आपले कामं व्यवस्थित होतात, सुरळीत होतात. म्हणजे कामाला कोणत्या गोष्टीत म्हणजे व्यक्ती न येतात ते काम चांगल्यापणे होतात. एवढंच की बाबा ते काम झाल्यानंतर त्याची निगा वगैरे काळजी कशी घ्यायची हे आपण बघायचं आहे. तर आता आपण गुन्हा गुन्ह्यामध्ये स्ट्राईक वगैरे म्हणजे गुन्हा. आता याचा एक डायग्राम तुम्हाला काढून टाकतो तुम्ही. तपासता येते. याच्या सहाय्याने
मापन करताना त्याची अचूकता प्रत्येक 10 मिलीमीटर लांबीमध्ये 0.002 मिलीमीटर एवढे असते। ही अचूकता वर्षामधील कामात पुरेशी व योग्य असते। याचा उपयोग मित्रांनो, आता याचा उपयोग काय कशाकरता केला जातो हे आपण बघूया। स्ट्राइक वर्डचा उपयोग खालील कामासाठी होतो। पहिलं आहे मशीनिंग किंवा कटिंग केलेल्या पृष्ठभागाचा चौरसपणा तपासण्यासाठी। नंबर 2, पृष्ठभागाचा सपाटपणा तपासण्यासाठी। नंबर 3, जॉबच्या कडाशी 90° कोनात रेषा काढण्यासाठी। आणि नंबर 4, जॉब पकडण्याच्या साधनाशी जॉब 90° कोनात सेट करण्यासाठी होतो। तर जसं मित्रांनो काय होतं की आपण जसं सुपारी कामात किंवा तुमच्या माती कामात म्हणजे घरवर बांधलेल्यामध्ये याचा तसा ओळंबा किंवा स्प्रिट लेवलचा उपयोग आपण करतो, तसं स्ट्राइक वर्सा देखील आपण उपयोग करतो गुण्याचा। तर आता व्हाईसचा उपयोग वेगवेगळे जॉब पकडण्यासाठी होतो। व्हाईस अनेक प्रकारचे आहेत। बेंच व्हाईस, टेबल व्हाईस, काम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हाईसला बेंच व्हाईस असे म्हणतात। याची रचना आकृतीत दाखवल्याप्रमाणे असते। आकृतीत बेंच व्हाईसचे आतील पार्ट्स, उदाहरणार्थ बॉक्स, नट, स्प्रिंग, स्क्रू हे पार्ट दाखविले नाही। बेंच व्हाईस हा कास्ट आयरनचा किंवा कास्ट स्टीलपासून बनवलेला असतो। याचा उपयोग फायलिंग, स्पाईन, थ्रेडिंग इत्यादी क्रियेमध्ये जॉब धरण्यासाठी केला जातो। याची साईज जॉबच्या रुंदीनुसार ठरवली जाते। क्विक रिलेटिंग व्हाईस, क्विक रिलेटिंग व्हाईस। आता यातला दुसरा प्रकार आहे बेंच, पहिला आपण पाहिला बेंच व्हाईस। बेंच बेंच व्हाईस त्याच्यानंतर आता आपण बघूया क्विक रिलेजिंग व्हाईस। दुसरा आहे क्विक रिलेजिंग व्हाईस। आता याची रचना आपण दाखवल्याप्रमाणे असते। हा दिसायला बेंच व्हाईस सारखा दिसतो, परंतु या व्हाईसचा मुव्हेबल जो हा व्हाईसचा दिलेल्या लिव्हरपासून तात्काळ उघडता येतो। लिव्हर दाबल्यानंतर नट स्क्रूपासून वेगळा होतो आणि मुव्हेबल जो हा पाहिजे त्या स्थितीत तात्काळ सरकू शकतो। त्याच्यानंतर मशीन व्हाईस, आता दुसरा प्रकार आहे मशीन व्हाईस। तिसरा प्रकार आहे मशीन व्हाईस। तर मशीन व्हाईसचा उपयोग सर्वसाधारणपणे मशीन शॉपमध्ये ड्रिलिंग, शेपिंग आणि मिलिंग मशीनवर जॉब पकडण्यासाठी होतो। ड्रिलिंगची जास्तीत जास्त कामे मशीन व्हाईसमध्ये पकडून करतात।
रिलिंगचे काम मी करत असताना जॉबसोबत फाईव्ह स्कर होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी व्हाईसमध्ये जॉबच्या खाली भागात समान ठोकळा देण्याची आवश्यकता असते. आता पाईप व्हाईस त्याचा आणखी एक प्रकार आहे. पाईप व्हाईस त्याच्या तिसरा प्रकार आहे पाईप व्हाईस. हा व्हाईस आपण दाखवल्याप्रमाणे असतो. याचा उपयोग पाईप पकडण्यासाठी होतो. बाहेरचं मळबल जेव्हा स्पिंडलच्या एका टोकाकडे बसलेला असतो त्यामुळे स्पिंडलच्या सहाय्याने जावर खाली सरकून उघडा आणि बंद केला जातो. या व्हाईसची साईज हे जॉ जास्तीत जास्त उघडण्याच्या अंतरावर आणि पकडण्यात येणारे अस्तित्व जास्त व्यासाचे पाईप यावर अवलंबून असते. याचे तीन आकार खाली दिलेले आहेत. आता याचे तीन आकार तुम्ही कोणते आहेत पाहतो. 60 mm, 90 mm, 120 mm. आता कारपेंटर व्हाईस. आता याच्यामध्ये कारपेंटरसुद्धा कामामध्ये जे आपण उपयोग करतो कारपेंटर व्हाईस बघा अंतर. आता व्हाईसचे प्रत्येक गोष्टीचे बरेचसे पार्ट आहे. तर याच्यामध्ये आता कारपेंटर व्हाईस हा लोखंडापासून बनवलेला असतो. याची रचना आकृती दाखवल्याप्रमाणे असते. यामध्ये मुळेबल आणि फिक्स जॉ असे दोन जॉ असतात. याच्या हँडलला मुळ्यावर काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवल्या जॉ